नागपुरात माझ्या सासऱ्याच्या रस्त्यात येणाऱ्या घरावर माझ्या बायकोला न विचारता बुलडोझर फिरवलं. अतिक्रमण वाचवण्याचे पाप राजकारण्यांनी करू नये असे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी एका भाषणात बोलतानाचा व्हिडिओ आज सर्वत्र व्हायरल झालाय. आज डॉक्टर संदीप पाडके यांनी सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची बेकायदा को जनरेशन चिमणी व सहवीज निर्मिती प्रकल्पावर बुलडोझर फिरवण्याबाबत नितीन गडकरींना तातडीचा ईमेल करून विनंती केली आहे. आतापर्यंत माननीय उच्च न्यायालयापर्यंत प्रकरण जाऊन ती चिमणी संपूर्णत बेकायदा आहे ती पाडावी लागणार आहे असं स्पष्ट संकेत असताना सुद्धा कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी विविध राजकारण्यांना पुढे करून चिमणी वाचवण्याचा प्रयत्न चालू ठेवला. विशेष म्हणजे त्यात सोलापूरचे आयुक्त पी शिवशंकर व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे 7 महिने जुन्या अत्यंत असंबंध अशा किशोर गोखले या अवर सचिवाने लिहिलेल्या पत्राचा आडोसा करून चिमणी पाडकामाबाबत ठप्प बसले आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्याच्या जागेवर बांधलेल्या या बेकायदा सहवीज निर्मिती प्रकल्प आणि काडादी सांस्कृतिक भवनास कोणताही बांधकाम परवाना नसताना त्या ठिकाणी मे महिन्यात बेकायदा कोविड हॉस्पिटल सुरू करून या पाडकामास अडथळा आणण्याचं काम केलंय. DGCA नवी दिल्ली व एअरपोर्ट अथॉरिटी सोलापूर यांनी ही चिमणी त्वरित पाडून टाकावी असं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. नुकतंच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं हा कारखाना संपूर्णपणे बेकायदेशीर 3 पट उसाचं गाळप करून प्रदूषण वाढवत आहे व बेकायदा 38 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प उभारल्याचा फौजदारी दावा कोर्टात दाखल केला गेलाय. 11 ऑगस्ट 2017 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले ही बेकायदा चिमणी पाडण्यास गेले असता धर्मराज काडादींनी सोलापुरातील तत्कालीन महापौर सर्व राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधींना पुढे करून त्यांच्यावर दबाव आणला व हे पाडकाम खोटं हमीपत्र घेऊन रोखलं. आता गडकरींच्या अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्याच्या व्हायरल झालेल्या भाषणातून येथील लोकप्रतिनिधी व प्रशासन काही बोध घेणार आहे का आणि डॉक्टर संदीप पाडके यांच्या पत्रास नितीन गडकरीजी आपल्या अतिक्रमण विषयीच्या मताप्रमाणे सोलापूरच्या होटगी रोड विमानतळास अडथळा ठरलेल्या या बेकायदा चिमणी आणि सहवीज निर्मिती प्रकल्पावर बुलडोझर चालवायला लावणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.